सांगलीत 11 कारखाने आमदार जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या नियंत्रणात, राजू शेट्टी यांची माहिती। तर या आमदारांमुळे ऊस दराचा तिढा सुटत नाही, राजू शेट्टींची टीका। कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगलीच्या कारखानदारांनी दर द्यावा, राजू शेट्टींची मागणी। तर सांगलीचे जिल्हाधिकारी कारखानदारांची बाजू घेत आहेत, आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, राजू शेट्टींचा इशारा। सांगलीत स्वाभिमानीचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक, कार्यकर्त्यांचा वसंतदादा कारखान्याचा गेट तोडण्याचा प्रयत्न, पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट। पिंचे रामभक्तांच्या मीरा भाईंदर ते अयोध्या पदयात्रेला आजपासून सुरुवात, 21 जानेवारीला सर्व यात्रेकरू अयोध्येत पोहोचणार, मुख्यमंत्र्यांनी दिल्या रामभक्तांना शुभेच्छा। दिघे साहेबांना माहिती होतं कधीतरी राम मंदिर बनेलच, ते स्वप्न आता पूर्ण होत आहे, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर उद्घाटन सोहळ्यासाठी 22 जानेवारीला अयोध्येला जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। भाजप पक्ष नसून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, राम मंदिर सोहळ्यावरून राऊतांचा भाजपला टोला, तर राम मंदिर म्हणजे भाजपची जहागिरी नाही, राऊतांची भाजपवर टीका। पंतप्रधान मोदींची हुकुमशाही नष्ट करण्याची प्रकाश आंबेडकरांची परखड भूमिका, तर प्रकाश आंबेडकर जेवढा मोदींवर हल्ला करतात तेवढ्या परखडपणे कोणीही करत नाही, राऊतांचं वक्तव्य। अहमदनगरमधील विशाल गणपती मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सोहळ्याच्या नियंत्रण अक्षता आणि मंगल कलशाचं पूजन, विधिवत पूजन करून मंगल कलशाची शहरातून मिरवणूक। सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत बैठक, रविकांत तुपकर यांचं शिष्टमंडळ उपस्थित। लातूरच्या औसा तालुक्यात मनोज जरांग यांची जाहीर सभा, आरक्षणाशिवाय मराठा समाजाला पर्याय नाही, तर आरक्षण घेण्याची वेळ आता जवळ आली आहे, जाहीर सभेत जरांग यांचं वक्तव्य। येवल्याचा माणूस योग्य नाही, काहीही बोलत सुटले, नाव न घेता जरांग यांची मंत्री भुजबळांवर टीका, तर संवैधानिक पदावरील माणसाने सांभाळून बोलावं, जरांग यांचा भुजबळांना टोला। सरकार मला शत्रू समजतं, मी काय चूक केली, मनोज जरांग यांचा सरकारला सवाल, तर आरक्षणाचा हक्क मागतोय, मराठा समाजाला कमजोर समजू नका, जरांग यांचा सरकारला इशारा। आपल्यातील एकजूट दाखवणं आवश्यक, लढाई अंतिम टप्प्यात, जरांग यांचं समाज बांधवांना आवाहन, आपले मुलं अधिकारी झाले पाहिजेत त्यासाठी झुंज द्यावी लागेल, जरांग यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांचा डाव उधळून लावणार, मराठा समाजाचा मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास, मनोज जरांगेंचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांवर केलेली टीका सहन करणार नाही, फडणवीसांनी मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं, त्यांच्यावर टीका कराल तर गाठ मराठ्यांशी, नितेश राणेंचा जरांगेंना इशारा। महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं आश्वासन, तर कांदा निर्यातीबद्दल 2 दिवसात निर्णय घेणार, कृषी मंत्र्यांची माहिती। कांद्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली, केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांचा फडणवीसांना आश्वासन। कांदा निर्यात बंदीनंतर सहकार विभाग ऍक्शन मोडवर, सलग 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास परवाने रद्द केले जाणार, लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यासाठी पत्र। अजित पवारांना भाजपसोबत आणल्यानंतर प्रफुल्ल पटेलांवर कारवाई का नाही, आमदार रोहित पवारांचा सवाल। मंत्री दीपक केसरकरांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर स्तुतीसुमनं, राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खूप मोठं काम केलं, केसरकरांचं वक्तव्य। युवा सेनेकडून मुंबईच्या गोरेगावमध्ये स्वेट ऑन स्ट्रीट कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची उपस्थिती। आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वरळीतील गौतम बुद्ध उद्यानातील ओपन जिम आणि आसन व्यवस्थेचं लोकार्पण, कार्यक्रमाला खासदार अरविंद सावंतांची उपस्थिती। ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचा डाव, दिशा सॅलियन SIT प्रकरणी आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। 31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान। नागपूरमधील भाजपच्या एका नेत्याच्या खात्यात अदानी यांनी 150 कोटी रुपये जमा केले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी घेतली शरद पवारांची भेट, मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा, हरिभाऊ राठोड यांची बैठकीनंतर माहिती।
पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे इथं फटाका कारखान्याला आग. आगीत आतापर्यंत 8 जणांचा होरपळून मृत्यू. घटनास्थळाचे विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून पाणी. वर्ध्याच्या आर्वीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री आदिती तटकरेंची उपस्थिती. वर्ध्यात महिलांना रोजगारासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज. मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. शर्मिला ठाकरेंनी घेतली धर्मगुरू महाश्रमणजी यांची भेट. साधूंचे आशीर्वाद घेणं कधीही चांगलं असतं. धर्मगुरूंचा आशीर्वाद घेतल्यानंतर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया. कोकणात 7 जानेवारीला पहिल्या पोस्टल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातले धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार. सध्या मॅरेथॉनची जोरदार तयारी सुरू. वसई विरार महापालिकेकडून राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला धावपटूंची मोठी उपस्थिती. कोल्हापुरात वारणा कृषी महोत्सवाचं आयोजन. वारणा कृषी महोत्सवाचं यंदा 14वं वर्ष. पुढील 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कृषी महोत्सवाचा लाभ घेता येणार. पालघरमधील सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांची वाताहत. नादुरुस्त कालव्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट. कालव्यांची दुरुस्ती करूनच पाणी सोडा, शेतकऱ्यांची मागणी. माळशिरस आणि माढा तालुक्याच्या सीमेवरील वाफे गावच्या बंधाऱ्यातून 1000 लिटर पाणी वाया. प्रशासनाने बंधाऱ्यास सर्व दारे न बसवल्याचा ठाकरे गटाचा आरोप. कोस्टल रोड जानेवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत. कोस्टल रोडचं 83% काम पूर्ण. मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानची 1 लेन जानेवारीत सुरू होणार. मध्य रेल्वे मार्गावर विनाकारण रेल्वेची चेन खेचणाऱ्या 793 प्रवाशांवर कारवाई. या प्रवाशांकडून 2,72,000 रुपयांचा दंड वसूल. सिंधुदुर्गच्या देवगड समुद्र किनाऱ्यावर 5 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. मृतात 4 मुली आणि 1 मुलाचा समावेश. नागपूरच्या गोरेवाडा तलावात 156 जिवंत काडतुसं आढळली. काडतुसं 1991 मधील असल्याची माहिती. काडतुसांचा उपयोग नसल्यानं फेकून दिल्याचा पोलिसांना संशय. डोळ्यात मिरची पूड टाकून 48 लाखांचे दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक. नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट गावातली घटना. चोरीचे दागिने हस्तगत करण्यात ग्रामीण पोलिसांना यश. हिंगोलीत कोयता हातात घेऊन रील्स बनवणं एका युवकाला पडलं महागात. हिंगोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शेख साजिद या युवकाला घेतलं ताब्यात. त्याच्याकडून कोयता जप्त. श्रीरामपूर तालुक्याच्या संगमनेर नेवासा रोडवरील अतिक्रमण प्रशासनानं हटवलं. कारवाईच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी. किल्ल्यावर नव्यानं उभारलेल्या शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक आणि शिवप्रेमींची गर्दी. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. चेंबूरच्या क्युबिक मॉल इथल्या थिएटरबाहेर मनसेकडून बॅनरबाजी. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या शिवशाही बसला आग. बसमधील सर्व प्रवाशांसह चालक आणि वाहकही सुखरूप. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. वाशिम नगरपालिका संकुलातील मेडिकलचा स्लॅब कोसळला. सुदैवानं 4 इंसान मेडिकल चालकाचे प्राण वाचले. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील रामभवन बारच्या मालक आणि वेटरकडून तरुणांना फिल्मी स्टाईल मारहाण. यात 2 तरुण गंभीर जखमी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. करणी सेनेच्या प्रमुखाच्या हत्येप्रकरणी 2 हल्लेखोरांचं अन्य एकाला घेतलं ताब्यात. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चंदीगडमधून 3 जणांना पकडलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकात एनआयएची मोठी कारवाई. 44 ठिकाणी छापेमारी. 15 जणांना अटक. या कारवाईत रोख रक्कम, शस्त्रास्त्र, डिजिटल उपकरणं आणि हमासचे झेंडे जप्त. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या कारखान्यावरील आयकर विभागाची छापेमारी 4थ्या दिवशीही सुरूच. आतापर्यंत 300 कोटींची रक्कम जप्त. ईडीला हायकोर्टाचा झटका. खटला प्रलंबित असताना आरोपीला वर्षानुवर्ष कोठडीत ठेवणं हा अन्यायच. हायकोर्टाचं निरीक्षण. राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख ठरली. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर आता WFIच्या निवडणुकीसाठी 21 डिसेंबरचा मुहूर्त. त्याच दिवशी निकाल लागणार. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ. 24 तासात कोरोनाचे 148 नवे रुग्ण. तर देशातील सर्व रुग्णालयांमध्ये 1,808 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू. मोरबीमधील पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील वृद्धांना कायमस्वरूपी भरपाई द्या.
तसंच विधवांना नोकरी द्या, गुजरात उच्च न्यायालयाचे उरेवा समूहाला आदेश. तामिळनाडूत मिचॉंग वादळाचा तडाखा, वादळात आतापर्यंत 24 लोकांचा मृत्यू, शहरातील अनेक भागात साचलं पाणी. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये इमारतीच्या छतावरील मोबाईलचं टॉवर कोसळलं, सुदैवानं कोणतीही मोठी दुर्घटना नाही. भारत अफगाणिस्तान आणि इराण देशासोबत मैत्रीपूर्ण संबंध करण्याची गरज, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचं वक्तव्य. तर आर्थिक विकासाच्या बाबतीत शेजारील देशांच्या तुलनेत पाकिस्तान मागे, नवाज शरीफांना खंत. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR यांची 2 दिवसांपूर्वी हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया, मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी रुग्णालयात घेतली KCR यांची भेट. बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींकडून आपला उत्तराधिकारी घोषित, मायावतींच्या भावाचा मुलगा आकाश आनंद बसपाचा उत्तराधिकारी. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जनतेला दिलेल्या 6 आश्वासनांपैकी काँग्रेसकडून 2 आश्वासनांची अंमलबजावणी, सरकारकडून महिलांसाठी मोफत बस प्रवास, तसंच आरोग्यश्री आरोग्य विमा कवचची मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.